हेलो एवरीवन, गुड मॉर्निंग। सो द न्यू डे हैज स्टार्टेड। जेव्हा सनी सकाळी नाही जात तेव्हा तर माझा रुटीन खूप वेगळा असतो। लाईक आरामात म्हणजे 7:30 वाजता वगैरे मी उठते, कारण काल रात्री मी झोपली आहे अराउंड 3:30 वाजता, कारण व्हिडिओ एडिट करत होती, मग त्याला अपलोड केलं। जर काही कॉपीराईट इश्यू वगैरे असेल तर तेव्हाच मी बघते, कारण मग सकाळी येऊन धावपळ होऊन जाते सकाळी उठल्यानंतर। मग एक तर सकाळच्या टायमात बिफोर म्हणजे 10 वाजता जेव्हा व्हिडिओ जातो त्याच्या आधी मला बिलकुल सुद्धा टाईम नसतं। सो आता मी फ्रेशन अप वगैरे झालेली आहे आणि नायसाचा तर उठण्याचा सुद्धा टाईम होईल। नायसाचं जेव्हा तिच्या स्कूलमधनं हे येतं, मला नोटिफिकेशन येतं की बस निघाली आहे, तेव्हा मग मी तिला उठवते, तेव्हा मग मी तिला रेडी करायला घेते। तोपर्यंत मी तिचा नाश्ता बनवते। सो आज मी काय बनवणार आहे ते मला पण नाही समजलं। तिला पाहिजे चपाती भाजी, पण रोज ती बटाटे खाऊन पण कशी कंटाळत नाही माहीत नाही। आणि दुसरी भाजी ती चपातीबरोबर तिला आवडत नाही, तिला राईस बरोबर वगैरे आवडतं। सो आज मी विचार करते की मी तिला पराठे बनवते, बट वेगळ्या पद्धतीने। म्हणजे बटाटा आपला जो कच्चा बटाटा आहे ना, तोच पिठामध्ये किसून त्यात थोडंसं मीठ आणि लसूण, कोथिंबीर, एक छोटीशी मिरची असं सगळं टाकून त्याला त्याचा डो बनवते आणि तसे पराठे बनवते। सो लेट्स स्टार्ट। सनीचं सुद्धा आज क्लिनिक आहे, सो अजूनपर्यंत तो उठला नाही आहे, तो उठेल मग तो रेडी होईल आणि मग तो क्लिनिकला जाईल। सो आजच्या दिवसात काय काय होणार आहे ते तुम्हाला समजेलच। सो पीपल स्टे ट्यून। सो विदिन 15 मिनिट्स नायसाचा टिफिनसुद्धा रेडी झालेला आहे आणि मस्त झालेत पराठे। सो तिला मी आज 2 शेप्स दिलेत, एक सर्कल आणि एक ट्रँगल। तिला तर एक दिवस हाऊस पण पाहिजे होता, सो तोसुद्धा मी लवकरात लवकर करेन। रेक्टँगलसुद्धा दिला पाहिजे, स्टार तिला पाहिजे, पापड मुलांचं वेगवेगळे, पण हे असं काहीतरी वेगवेगळं दिलं ना तर आवडीने खातात। नायसा तर नॉर्मल चपाती पण खाते, पण तिला हे असं खाताना अजून जास्त मजा येते आणि ह्या निमित्ताने मुलांना शेप्स कसे असतात ते सुद्धा समजतं आणि छान छान गोष्टी त्यांच्या पोटात सुद्धा जातात। सो चला आता मी नायसाला उठवते। बस तिची निघालेली आहे, 8:40 आता झालेले आहेत। विदिन 15 to 20 मिनिट्स मी तिला फटाफट रेडी करते अँड लेट्स गो। नायसरा जस्ट ड्रॉप केले, आता मी इकडनंच चालली आहे फिश घ्यायला, म्हणजे मला परत एकदा खाली उतरायची गरज नाही आहे। चला बघूया की आज काय घेते मी फिशमध्ये। सो आज मी फिशमध्ये आणलं आहे रावस आणि ऑन द वे मी मार्केट म्हणजे आपले व्हेजिटेबल मार्केट तिथेसुद्धा जाऊन आली। सो कांदे, लसूण, मिरची, लिंबू, कोथिंबीर जे बेसिक लागतं ते सुद्धा घेतलेलं आहे।
सो आजचा प्लॅन असा आहे की नायसा येण्याच्या आधी, तसं तर माझा रोजच असा प्लॅन असतो, बट रोज ना 12-12 वाजता सगळं आवरतं, पण आज मला त्याच्या आधी आवरायचं आहे कारण माझे खूप सारे कामं पेंडिंग आहेत. ब्रँड कोलाब त्यांचं शूट वगैरे करायचं आहे आणि बिझनेस पेज त्याच्यावरसुद्धा एक 2 दिवस थोडंसं परत मी डिस्कंटिन्यू झालेली, सो तिथे परत टाईम द्यायचा आहे मला. सो फटाफट आता वरती जाते. येण्याच्या आधी मी डाळसुद्धा भिजत ठेवलेली, म्हणजे मी तूरडाळीची आमटी करणार आहे आणि फिश फ्राय करणार आहे, भात आणि चपाती. सो तुम्ही आज काय बनवले जेवायला मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. मॅडम आलेल्या आहेत स्कूल मधन. नायसा काय केलं आज? फ्लेमिंगो ट्यूब आहे. अच्छा, आणि काय नाही जमत तुला? हो का? आणि स्कूल मध्ये काय शिकवलं टीचरने? आणि बॉल आणि असं शिकवलं. अरे वा. आणि बस ए दद्द म्याव हे कोणतं झालं? नायसाला एवढं स्कूल होमवर्क दिलंय, सॅटर्डे संडे आलाय म्हणून. काय करणार आहे? अच्छा, आता नायसा जेवणार, मग झोपणार आणि मग संध्याकाळी कुठे जाणार? गार्डन मध्ये. गुड गर्ल. डान्स क्लासला जाणार आहे नायसा. तू रडत नाही, तू गुड गर्ल आहे ना आता. स्ट्रॉंग आहे नायसा, एवढी स्ट्रॉंग आहे. बापरे. आणि नायसा स्मॉल आहे का बिग आहे? बिग. आणि आई? वा, नीट बोल. आई स्मॉल आहे का बिग आहे? आणि बाबा? बाबा स्मॉल. अच्छा, म्हणजे हिच्यापेक्षा जेवढे मोठे आहेत ते सगळे स्मॉल आहेत आणि ही बिग आहे, हे ना. आता नायसा काय जेवणार आहे? हेच जग आहे नायसाच, हेच जग आहे. आज नायसा फिश खाणार आहे. ओके, समजलं. ठीक आहे. सो नायसाला समजत पण नाही, पण मी टाकते त्यात फिश टाकते, ते पण तिच्या पोटात जाईल म्हणून. ओके, समजलं. चला बसा आता. ओके ओके, मी बोलते. ठीक आहे, तुझं झालं बोलून. महाराणी काही नायसाला जे टिफिन मध्ये दिलेलं ते तिने खाल्लेलं आहे. त्याच्यानंतर आल्यानंतर ती फ्रुटी पहिली, त्याच्यानंतर ती दूध पहिली, आता तिने फिश आणि राईस सुद्धा खाल्लेलं आहे आणि आता आम्हाला पाहिजे स्वीट डिश म्हणजे डोनट. सतत चालूच असतो आमचं. आता आल्यानंतर ती आता खाल्ल्यानंतर ती झोपेल. संध्याकाळी आहे आमचा डान्स क्लास. Oh, no.
बस बस सो बैक टू होम वाजले आहेत 3:15 थोडा लेट झालाय पण यस खूप भूक लागली आहे मस्त घरी आल्या आल्या नॉनव्हेज म्हणजे फिशची रचना मस्त गॅसवर गरम करत होती मस्त जेवणार आहे आणि काय म्हणते बाकी चालले येस आता वाजले आहेत रात्रीचे 10:30 वाजायला आलेत आणि मी क्लिनिकवरून निघालो आहे पेशंट्स बघितले आहेत क्लिनिकचे आणि एक पेशंट ॲडमिट होता त्याला बघून आलो आहे सो फायनली मी एक खास फ्रेंड जो आता माझा आहे सध्या जीवन त्याला भेटायला चाललो आहे खास माझ्यासाठी त्याने काहीतरी घेऊन आला आहे त्याच्या गावातून सो त्याला भेटणार आहोत ऑफकोर्स प्रतिमाताई आणि आपल्या सगळ्यांचा लाडका तन्विश सो तन्विश साठी एक छोटस गिफ्ट आणलं आहे आय होप सो त्याला आवडेल सो चला मग आपण जाऊया हॅलो कोण आलंय अरे वा आणि तुझे नायसाचे बाबा आणि तुझे कोण तुझे कोण काका डॉक्टर काका विसरलं तू मास्क घालू मी घालू मग ओळखशील मला मग काय म्हणतात ताई कशात हो खूप दिवसाने भेटलात कसं झालं गावाला कुठे आवडतं इथे का गावाला तन्वी साठी काय आणलं ते सातारचे वा मी खाणार आणि तुझ्यासाठी पण काहीतरी आणलंय मी हे बघ तन्विशला गिफ्ट आणलंय कोणासाठी आहे तुझ्यासाठी का मम्मासाठी आहे आईसाठी आहे आणि पप्पांसाठी का तुझ्यासाठी काय पाहिजे तुला सांग काय असेल याच्यात गिफ्ट काय असेल खेळणी आहे चालेल नाहीसाला सांगू नको नाहीसाला सांगू नको नाही तर नाहीसा बोलणार मला नाही आणलं बाबांनी तन्विशला आणलं असू दे वेलकम आवडली गाडी अरे वा सेल लावायला लागेल ना माहिती आहे ना तोडायला लागलं पाहिजे कारण त्याला चॉकलेट्स नाही आवडत सगळं कमी केलंय ना म्हणून म्हटलं काय द्यायचं मग तन्विशला गाडी असं दरवेळी कुठं आत्ताच आणलं लास्ट टाइम त्याला स्वीट्स आणलेले तरी पण आहे ना तन्विश असू दे तुमचा लाडोबाच आहे नायसाला पण आणायचं होतं पण मी परत जाणार परत येणार खूप लेट होईल हा नाही भेटू ना आपण नायसा तर हेच होईल हॅलो थँक्यू आमचे फेवरेट थँक्यू सो मच कोणासाठी माझ्यासाठी का नायसासाठी आहे माझ्यासाठी नाही फक्त नायसासाठी दिले सो फायनली जीवन आमच्या ब्लॉग मध्ये दिसतोय खूप दिवसानंतर मोबाईल चेंज केला काय नाही कव्हर आय गेस ओके म्हटलं मी नवीन घेतला काय आता ऍपल स्टोअरच आले बीकेसी मस्त ना काय म्हणतो कसं गावात पंप वाटतोय का मी हो मग वाटतोच आहे ना डेफिनेटली गावाकडे गेल्याची ही मजा वेगळी ऊर्जा आहे माहित आहे ती आहे कदाचित ते चेहऱ्यावरून पण दिसत असेल नाही दिसतंय फ्रेशनेस आमच्याकडे नाही काम करून आणि ऊन पण केवढं आहे नको लिटरली सांगतो काय माहित नाही मी आठवड्याभरात काम केलं नाही तेवढं एका दिवसात केलं
चांगलंय ना उलट खूप प्रोडक्टिव्ह गेला दिवस असं वाटतंय स्वतःलाच मस्तच आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज मी जिम लावून आलोय उद्यापासून कंटिन्यू ते पण वन इयर साठी वन इयर होऊ दे खरं नाही उलट गरजेचंच आहे फिट फिट राहणं गरजेचं आहे आणि तुला प्रॉपर एक्सरसाइज आणि हे त्याची गरज आहे कारण जास्त हेक्टिक तुझंच काम आहे म्हणजे फिजिकली प्लस मेंटल. आम्ही येऊ का नको तुमची झाडी कोण आहे नाही सर मोबाईल घेतला हाय हाय बोल काका हाय कसा आहे दादा मला इग्नोरच म्हणलं तिने मी मस्त आहे कशी झाली ट्रीप तुमची गावाकडची आम्हाला पण एक नंबर एक नंबर चला तुमच्या गावी नाही मी विचारलेलं दादा हो मला विचारलं होय नाही सा इकडे काका आहे ती हे बघ आता बस बाबा फक्त बाबा मोठा त्याला माहित मुलं आईवर आईवर अरे आई म्हणजे comes to an end. Meeting awesome people. म्हणजे अजिबात काहीच ठरलं नव्हतं काहीच नाही सडन मी म्हटलं की डॉक्टरने म्हणलं की मी येतो पेढे देतो पेढे घेऊन आलोय आपण तर उशीर झाला होता म्हटलं आता जेवायचं काय तर आम्हीही प्लॅन काहीच केलं होतं फक्त जन्मीसाठी केलं होतं मग अचानक पण सडन प्लॅन चांगले असतात हा है ना ताई सर्वात जास्त मजा कोणी केली तर या दोघांनी लवकरच भेटू हा लॉंग स्टे प्लॅन केला आपण दादा दादा आम्हाला लवकरच ट्रेकवर घेऊन जाणार आहे रेडी नाहीये बट ते मला रेडी करतात काय काय बोलून. सो फायनली द डे कम्स टू एंड एंड आणि कालचा ब्लॉग तुम्ही सर्वांनी पाहिलाच असेल जर कोणी नसेल पाहिला तर नक्की जाऊन बघा अँड थँक्यू सो मच की तुम्ही एवढं सारं प्रेम करतायत आमच्यावरती तुमचे कमेंट्स थ्रू आम्हाला समजून येत होतं की तुम्ही काय फील करतायत. तुम्ही सुद्धा खूप लोक इमोशनल झालात आईंची जी स्टोरी होती ती ऐकून त्यांनी जे हार्डशिप्स घेतले आहेत ते ऐकून आणि तुम्ही सगळेच बोललात की बिंग अ सिंगल पॅरेंट इट इज नॉट इझी अँड इट वॉज नॉट इझी अँड इट इज नॉट इझी इवन नाव. आम्ही तुम्हाला नेहमी आमच्या ब्लॉग्समधनं चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि तेच दाखवत आलोत. तुम्ही आमचं नेहमी एक हॅपी साईड पाहिलेलं आहे आम्ही नेहमी हसत असतो खेळत असतो कारण आम्हाला हेच जे आहे ते स्प्रेड करायचं आहे जे पॉझिटिव्हिटी आहे ते स्प्रेड करायचं आहे निगेटिव्हिटीपासून आम्हाला दूर ठेवायचं आहे. बट काल जे आई स्टोरी सांगत होते त्यात आई खूप इमोशनल झाल्या आणि ते स्वाभाविक होतं कारण त्या अशा फेजमधनं गेलेल्या आहेत जेव्हा त्याने खूप कष्ट घेतले आहेत. आई बोला किंवा माझी आई बोला इवन मी आज आईला विचारलं तर आईसुद्धा ते सगळं आठवण करून तिच्यासुद्धा डोळ्यात पाणी येतं अँड हॅट्स ऑफ टू ऑल दोज सिंगल पॅरेंट ज्यांनी खूप कष्ट घेऊन त्यांच्या मुलांना वाढवलं आहे. मी हे जे पण बघतो ते फक्त ह्यांच्यामुळे बघतो हे इवन कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं गेलं. कालच्या ब्लॉगमध्ये आम्हाला एवढंच सांगायचं होतं किंवा आईंना एवढंच सांगायचं होतं की कष्ट करत राहा एक ना एक दिवस आपल्याला जे हवं आहे आपल्याला जशी आपली लाईफ हवी आहे तशी आपण क्रिएट करू शकतो. जे आमच्या आईंनी क्रिएट केले आहे वी आर व्हेरी फॉर्च्युनेट फॉर दॅट कारण आज आम्ही एवढं सगळं बघू शकतो आणि आम्ही सुद्धा तेवढंच कष्ट करण्याचा प्रयत्न करतो. ऑफकोर्स त्यांनी जेवढे हार्डशिप्स घेतले आहेत त्यातनं तर आम्ही गेलो नाही होत पण
आमच्या साईडनं वी आर ट्राईंग की आम्ही आमची लाईफ किती अजून बेटर करू शकतो, आम्ही आमच्या फॅमिलीला अजून किती बेटर ठेवू शकतो, आणि हाच आमचा प्रयत्न आहे. खूप लोक आम्हाला म्हणतात की अरे तुम्ही तर गोल्डन स्पून घेऊन जन्माला आलात. असं नाही आहे, आम्ही तुम्हाला नेहमी फक्त छान छान गोष्टी दाखवत असतो. दॅट डझंट मीन किंवा आम्ही खूप फिरतो, आम्ही खूप चांगल्या चांगल्या जागेंवर जातो. दॅट डझंट मीन की आमच्याकडे म्हणजे आधीपासनं किंवा लाईक सिन्स बर्थ आमच्याकडे खूप पैसा आहे असं काही नाही. आम्ही सुद्धा कष्ट करून इथपर्यंत आलो. आय नो टू रन दिस चॅनल मी किती कष्ट घेतले आहेत. आय नो की या 1,00,000 सबस्क्रायबर्सपर्यंत यायला मी काय काय केलं आहे. नाही बोललं तरी मी नेहमीच म्हणते प्रत्येक कामात तेवढेच कष्ट लागतात आणि त्याला घाबरायला नाही पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये तो एक कॉन्फिडन्स असेल, स्वतःमध्ये एक विश्वास असेल, तर तुम्ही कोणतंही काम असेल ना ते एकदम असं करू शकतात. फक्त घाबरू नका, करत राहा. जर त्या टायमाला आई घाबरल्या असत्या तर हे सगळं काही क्रिएट झालंच नसतं. जे त्यांनी त्यांच्या मुलांना वाढवले, जे माझ्या आईने मला वाढवले, फाल्गुनीला वाढवले, एवढं ॲडव्होकेट केलं, आईने सनीला डॉक्टर बनवलं, हे पॉसिबलच नसतं झालं जर ते त्यावेळेस घाबरले असतात. त्यांच्याकडनंच तो आम्हाला एक मोटिवेशन येतो की येस यू पीपल कॅन डू इट, जर आम्ही करू शकतो तर तुम्ही का नाही करू शकत. आणि तो मोटिवेशन घेऊनच आम्ही पुढे चाललो. आणि आम्ही सुद्धा तुम्हाला तेच सांगू की स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर एक भरोसा ठेवा, आणि ते जे ड्रीम्स आहेत ना ते बघत राहा. खूप लोक म्हणतात की अरे स्वप्न हे फक्त स्वप्न असतात, असं नाही आहे. तुम्ही स्वप्न पूर्ण करू शकता, फक्त स्वतःमध्ये एक तो कॉन्फिडन्स आणा. सगळं काही होऊ शकतं. जिद्द ठेवा की नाही हे मी करूच शकणार आहे, हे मला करायचं आहे. टू हॅव अ बेटर लाईफ, टू एक्सप्लोअर द वर्ल्ड, किंवा मला असं छान छान जागेंवर कुठे जायचं असेल किंवा माझ्या फॅमिलीला एक चांगली लाईफ द्यायची असेल तर मला हे करायलाच पाहिजे. मग ते कोणतंही काम असो घाबरू नका, करत राहा. अँड थँक्यू सो मच की तुम्ही एवढं सारं आम्हाला प्रेम देत आहेत. म्हणजे कालचे कॉमेंट्स वाचून ना खरंच मला एकदम असं एक म्हणतात ना की किती लोक आहेत जे आम्हाला बघून इन्स्पायर्ड होत आहेत, मोटिवेट होत आहेत. इवन द यंग जनरेशन, काही लोकांनी असं पण लिहिलं की माझ्या एक्झामसाठी मी मोटिवेट झाले तुमचा व्हिडिओ बघून. म्हणजे काही ना काहीतरी अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यामुळे तुम्ही मोटिवेट होतात. आणि आमचा हाच प्रयत्न असणार आहे की आम्ही असे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येऊ, असे जे पॉझिटिव्हवाले व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. सो थँक्यू सो मच आम्हाला एवढं सारं प्रेम करायला. चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय बाय.